गोमंतकाचे शिल्पकार, भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांची ओळख आहे. दिवंगत दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच भाऊसाहेब बांदोडकर. भाऊसाहेब बांदोडकर हे सगळ्या गोव्यात भाऊ म्हणून सुपरिचित आहेत. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला आणि उर्वरित भारताप्रमाणे गोव्यातही स्वाभाविकपणे लोकशाही सुरू झाली. मुक्त गोमंतकाचे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री या नात्यानं स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरांचं नाव गोव्याच्या इतिहासात अजरामर झालंय. पुण्यभूमी हा किताब गोव्याला स्वर्गीय काकासाहेब कालेलकरांनी दिलेला आहे. गोव्यात आजवर अनेक अनमोल नररत्न होऊन गेली, भाऊसाहेब त्यांच्यापैकीच एक. भाऊसाहेबांचं हृदय हे पारिजातकासारखं होतं. भाऊ खिलाडी वृत्तीचे होते, ते जगले कर्णासारखे. शत्रूलाही आपली कवचकुंडलं सहजगत्या काढून देणारे भाऊ स्वप्नाळूही होते. हरिश्चंद्रासारखे स्वप्नातही दिलेला शब्द सत्यसृष्टीत पाळणारे. त्यांच्या हृदयात गोमंतकाप्रती नितांत प्रेम होते. भविष्याचा अचूक वेध घेणारी त्यांची दूरदृष्टी होती. मैदानी आणि मर्दानी खेळात रमून जाणारे होते. नानाविध कलांचा आस्वाद घेताना अगदी सर्वस्व हरवून बसणारे. अभिजात रसिक, शिकार करताना वाघाची आणि स्वतःच्या राजकीय पक्षाची निशाणी ठरवताना सिंहाची निवड करणारे. बालकांशी तन्मयतेनं खेळणारे. सृष्टीकर्त्यांची भक्ती करताना भावूक होणारे. भौतिक जीवनात दुर्बलांना शक्ती देणारे. दुःख आणि सुख यांची अंतिम टोकं अनुभवलेले. जनसामान्यांवर प्रेमाचा पाऊस पाडणारे भाऊसाहेब विलक्षण व्यक्तिमत्व होतं. बांदोडकरांसारखा अनुपम मुख्यमंत्री केवळ गोव्यालाच लाभला. भाऊंचं पूर्वायुष्य गरिबीत गेलं. गरिबी ही चीज काय असते याची अनुभूती त्यांनी घेतली होती. म्हणूनच राज्यकर्ता बनल्यावर गरिबी हटवणाऱ्या 20 कलमी कार्यक्रमांसारख्या योजनेचा जप करण्याऐवजी तशा योजनांची अंमलबजावणीच त्यांच्या कळत न कळत हातून घडली. राजकारणाचा स्पर्श त्यांच्या जीवनाला फार पूर्वीच झाला होता, पण आपला पिंड समाजसेवकाचा आहे, राजकारण्याचा नव्हे असं त्यांना वाटायचं. त्यांच्या दानात औदार्याचा आव नव्हता, त्यात कर्तव्याची जाण होती. जसे ते घराबाहेर समाजाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करायचे, तसेच ते घरातल्या माणसांबद्दल आपल्या कर्तव्याविषयी लक्ष द्यायचे. भाऊसाहेबांनी गोव्याला अनेक देणग्या दिल्या आहेत. गोव्याची कला अकादमी, कानाकोपऱ्यात विखुरलेल्या शाळा, कॉलेज, इलेक्ट्रॉनिक्स युगाचं स्वागत करीत अल्दिनोवर उभे असलेलं तंत्रनिकेतन, मांडवी नदीवरील सेतू, सभापती, मंत्री, आमदार, नगराध्यक्ष, अगदी सामान्य लोकप्रतिनिधी पदावर स्वातंत्र्य सैनिकांना पाचारण करून देशभक्तीचा गौरव करण्याची प्रथा, सगळी क्षेत्र काबीज करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे बहुजन समाजातील युवक, क्रीडा, कला, विद्याशक्ती यांची साधना करणाऱ्या संस्था, या सगळ्या गोष्टी म्हणजे बांदोडकरांची साक्षात स्मारकच वाटतात. प्राथमिक शिक्षण मुलांनी मातृभाषेतून घ्यावं आणि उच्च शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम स्वीकारावं हा भाऊंचा त्यावेळचा सल्ला आजही व्यावहारिक जीवनात यशाची गुरुकिल्ली बनलाय. गुणीजनांची पारख करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. विरोधी पक्षातील लायक कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाया जाऊ नये म्हणून त्यांनी अभिनिवेश बाजूला ठेवून इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना मानानं पाचारण करून त्यांच्या कर्तृत्वाचं चीज करणारी क्षेत्र आणि पदं त्यांना बहाल केली. सागराच्या पोटात अफाट अन्न साठवलेलं आहे आणि ते उपसा आणि समृद्ध व्हा असं सांगून ते मच्छीमारांना उत्तेजन द्यायचे. बांदोडकर हे खरेखुरे लोकशाहीवादी होते. हिंदू बहुसंख्य असलेल्या मतदारसंघात ख्रिस्ती उमेदवार उभा करून त्याला विजयी करण्याची कर्तृत्व आणि सर्वधर्म समभाव फक्त भाऊसाहेब बांदोडकर दाखवू शकले. आदर्श नेत्याचे सगळे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात एकवटले होते. स्वातंत्र्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता या नात्यानं बांदोडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ केला होता. पुढे कित्येक वर्ष नेतेपद मिळूनही गोव्याच्या अभ्युदयासाठी धडपडणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी मी एक छोटा कार्यकर्ता आहे अशा शब्दात ते स्वतःचा परिचय करून द्यायचे. आजच्या आणि उद्याच्या कार्यकर्त्यांना विधायक सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी, त्यांना अधिक सामर्थ्य प्राप्त व्हावं यासाठी बांदोडकरांचं स्मरण करणं उचित ठरणार आहे. आज त्यांच्या
पुण्यतिथीनिमित्त गोमंतक कडून विनम्र अभिवादन।